हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत ती म्हणजे पवित्र पोर्टलवरती उमेदवारांना पसंतीक्रम कशाप्रकारे नोंदवता येणार क्रमासाठी कोणती प्रोसिजर असणार त्याचबरोबर पुढील टप्प्याबाबत मार्गदर्शक सूचना याबाबत पवित्र पोर्टल कार्यशाळा घेण्यात आलेली होती आणि या कार्यशाळेतून महत्त्वपूर्ण अशी माहिती समोर येत आहे ही माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो या माहितीमध्ये अशाच प्रकारे शिक्षक भरतीची पुढील कार्यवाही होणार असल्याची माहिती मिळत आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार थोडाफार बदल होण्याची शक्यताही नाकारता येत नाही कारण आपल्याला सर्वांना माहीतच आहे शिक्षक भरतीमध्ये वारंवार या ठिकाणी बदल होताना दिसून येत आहे त्यामुळे या माहितीतसुद्धा जवळपास अशाच प्रकारे भरती प्रक्रिया होणार असल्याचंही समजत आहे आता नेमकी कशी माहिती आहे पाहूया तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सर्वप्रथम पहिला टप्पा म्हणजेच पहिला टप्पा जो पसंतीक्रम नोंदवण्याचा होणार आहे तो लोकल बॉडी व खाजगी विना इंटरव्ह्यू संस्थांचा असणार आहे म्हणजे ज्या संस्था विदाऊट इंटरव्ह्यू सॉरी विदाऊट इंटरव्ह्यू हा टॅब निवडणार आहेत या टॅबसाठी उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे म्हणजेच आपल्या लक्षात येईल की संस्था जी विथ इंटरव्यू निवडणार आहेत हा ऑप्शन नंतर असणार आहे सर्वप्रथम विदाऊट इंटरव्ह्यूसाठी ज्या संस्था असणार आहेत या संस्थांना एकाच एक या प्रमाणात म्हणजे म्हणजे मराठी विषयाची एक जागा असेल एक ते सॉरी सहा ते आठसाठी तर एक कॅन्डिडेट त्या जागेसाठी पाठवला जाणार आहे म्हणजे एकाच एक या पद्धतीनं सिलेक्शन पहिलं होणार आहे जा ज्याचे सिलेक्शन कॉम्प्युटरद्वारे होईल रेफरन्स सिलेक्शन व नियुक्तीपर्यंतची प्रोसिजर अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि खूपच चांगल्या प्रकाराने बुद्धिचातुर्याने बनवलेली आहे अशी माहिती समोर येत आहे त्याचबरोबर यामध्ये सुरुवातीला एक गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे जसं की सांगितलेलं आहे आणि या गुणवत्ता यादीनुसार ज्या उमेदवारांचा रेफरन्स आणि क्रम असेल त्यानुसार कॉम्प्युटरद्वारे मॅन्युअली या ठिकाणी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे तुमच्या प्रेफरन्सनुसार या ठिकाणी गुणवत्ता यादी क्रिएट करण्यात येणार आहे रेफरन्स देताना आपण आपल्या सोयीनुसार आणि आपल्या पात्रतेनुसार द्यायचे आहेत उदाहरणार्थ एखादा कॅन्डिडेट एखाद्या जिल्ह्यामध्ये नोकरी करण्यास इच्छुक असेल शिक्षकवर्तीसाठी त्या जिल्ह्याचाच पसंतीक्रम नोंदवणं आवश्यक आहे त्याचबरोबर पात्रता लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे उदाहरणार्थ आपलं आत्ता जो नुकताच पंचवीस फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जारी करण्यात आलेला होता पात्रतेविषयक त्यानुसार आपण कोणत्या पादासाठी पात्र आहोत या पादासाठी क्रम देणं गरजेचं आहे नियुक्ती ही बाय डिफॉल्ट कॉम्प्युटरद्वारे होणार असल्यामुळे गुणानुक्रम व आपण दिलेला रेफरन्स यानुसार निवड होणार आहे म्हणजे आपले गुणानुक्रम म्हणजे आपल्या कॅटेगरीच्या उमेदवारामध्ये आपला गुणानुक्रम कितवा आहे आणि त्यानुसार जागा किती उपलब्ध आहे आणि पण पसंतीक्रम कोणता दिलेला आहे यानुसार निवड होणार आहे शैक्षणिक पात्रता वय संवर्ग समांतर आरक्षण विषय यानुसार सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या पवित्र पोर्टलवरील नियुक्तीसंदर्भातील जी आर नुसार होणार असणार रा आहे त्याचबरोबर पात्र असलेल्या सर्व शाळा प्रत्येक अर्जदारास दिसतील बऱ्याच उमेदवारांची या अगोदर कमेंट बॉक्समध्ये विचारणा होत होती की सर नेमक्या आम्हाला कळणार कसं राज्यामध्ये जागा कोणत्या रिक्त आहेत तर लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट असाल आणि सर्वसाधारण असाल तर सीसाठी सर्वसाधारणच्या सर्व राज्यातील जागा दिसणार त्याचबरोबर तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी सुद्धा ॲप्लिकेशन करता येईल त्यामुळे खुल्या प्रवर्गाच्या सुद्धा जागा दिसणार आहेत एखादा उमेदवार प्रकल्पग्रस्त असेल आणि समजा तो एन टी बीचा कॅन्डिडेट असेल तर एन टी बीसाठी प्रकल्पग्रस्तच्या सर्वच्या सर्व जागा दिसतील त्यांना त्याचबरोबर तोच उमेदवार एन टी बी सर्वसाधारण सुद्धा पात्र असेल त्याचपर्यंत तो ओपन सर्वसाधारणसाठी सुद्धा पात्र असणार आहे या सर्व जागा त्या उमेदवारांना दिसून येणार आहे त्याचबरोबर ज्या संस्थेसाठी पात्र नाहीत या पात्र नसणाऱ्या संस्था त्या उमेदवाराला दिसणारच नाहीत उदाहरणार्थ मी डी एड स्केल असेल एक ते पाचसाठी पात्र असेल तर मला सहा ते आठ नऊ ते बारा या संदर्भाच्या संस्था दिसणारच नाहीत लॉग इन करण्यापूर्वी सूचना खूप महत्त्वाच्या आहेत आणि या सूचना संदर्भात व्हिडिओ पवित्र पोर्टलवरती लवकरच अपलोड करण्यात येणार आहे मात्र तो व्हिडिओ अपलोड किंवा व्हिडिओमधील असणारी प्रोसिजरची माहितीसुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे नेमकी काय माहिती आहे पाहूया सर्वप्रथम लॉग इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकंट लॉग इनला जावं लागेल की जसं आपण पवित्र पोर्टलमध्ये अंतर्गत गेल्यानंतर ॲप्लिकंट लॉग इन पवित्र पोर्टल त्याच पद्धतीनं प्रायव्हेट ॲडेड हे जे ऑप्शन येतात कंटामेंट बोर्ड असेल इतर असतील त्यामध्ये ॲप्लिकेंट लॉग इनला जावं लागेल ॲप्लिकेंट लॉग इनला गेल्यानंतर दोन नवीन टॅब दिसतील त्यामध्ये रेफरन्स रेफरन्स टॅब असेल आणि रिपोर्ट टॅब असेल रेफरन्समध्ये सात टॅब असणार आहेत आणि रिपोर्टमध्ये दोन टॅब असणार आहेत आता रेफरन्स ऑप्शनमध्ये सात टॅब आहेत किंवा सात ऑप्शन असा आहे त्यातला पहिलं ऑप्शन आहे जनरेट रेफरन्स आपल्या शैक्षणिक पात्रता व इतर अटीनुसार पात्र संस्था ऑप्शन दिसतील त्यांची एक्सेल शीट पी डी एफ डाउनलोड करून घेणे व अभ्यास करून या ठिकाणी तुम्हाला रेफरन्स देता येणार आहेत म्हणजेच काय तर सर्वप्रथम तुम्हाला रेफरन्स टॅबमध्ये गेल्यानंतर जनरेट रेफरन्सवरती क्लिक करावं लागणार आहे आणि जनरन जनरेट रेफरन्सवरती क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी जी पी डी एफ उपलब्ध होणार आहे या पी डी एफचा अभ्यास सुरुवातीला करावा लागणार आहे म्हणजे तुम्ही पात्र असणाऱ्या सर्व संस्था सर्व शाळा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत किंवा सर्व जिल्ह्यातील रिक्त पदं दिसणार आहेत त्यानुसार तुम्हाला त्याचा अभ्यास करून रेफरन्स द्यावे लागणार आहेत किंवा त्या पद्धतीने त्या पेपरवरती तुम्ही मार्कआउट सुरुवातीला करून घ्या त्यानंतर पुढचं ऑप्शन असेल असाइन रेफरन्स वरील ऑप्शन दिसतील त्या ते संस्थेला आपण दिलेला रेफरन्स क्रम चौकटीत देणे जो जे ऑप्शन नको असतील ते ब्लँक सोडणे म्हणजेच आपण समजा संस्थेला रेफरन्स दिलेला असेल दिल, त्या संस्था दिसतील आणि त्या संस्थेला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे ॲटोमॅटिकली एक दोन तीन चार पद्धतीने या पण तुम्हाला जी सुरुवातीला संस्था सिलेक्ट करायची आहे त्याला सर्वप्रथम तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार आहे त्यानंतर दोन नंबरला जी संस्था आवश्यक आहे किंवा कि जी जिल्हा आवश्यक आहे किंवा कि जितरिक्त जागा आहे ते आवश्यक आहे त्या ठिकाणी तुम्हाला तो ऑप्शन निवडावा लागणार आहे यानंतर तुम्ही हे सर्व रेफरन्स निवडल्यानंतर तुम्हाला जे नको असतील रेफरन्स म्हणजे काही ठराविक विनाअदानाच्या शाळा असतील समजा की ज्या ठिकाणी अजून ग्रँटच नाही आहे उपलब्ध अशा पद्धती शाळेवरती तुम्हाला रेफरन्स नको असेल तर ते ऑप्शन तुम्हाला ब्लँक सोडायचं आहेत लक्षात ठेवा कन्फर्म रेफरन्स तिसरं ऑप्शन असेल यामध्ये जाऊन आपल्याला रेफरन्स काय करावे लागतील कन्फर्म करता येतील त्यानंतर ॲड रेफरन्स हा चौथा ऑप्शन असणार आहे जर सुमा तुम्ही कन्फर्म रेफरन्स केल्यानंतर समजा तुम्हाला असं वाटलं की बाबा अजून एखादा रेफरन्स आपल्याला देणं गरजेचं आहे या संस्थेचा आपला रेफरन्स द्यावायचा राहिलेला आहे किंवा पुन्हा तुम्हाला ॲड करायचं असेल तर या ऑप्शनमध्ये जाऊन तो रेफरन्स तुम्हाला ॲड करता येणार आहे त्यानंतर पुढं असणार आहे डिलीट ऑप्शन पाचवा म्हणजे समजा तुम्ही एखादी संस्थेमध्ये तुम्हाला किंवा एखाद्या ठिकाणी नको आहे तर त्या ठिकाणची तुम्ही संस्था असेल किंवा ती पोस्टसाठी जी व्हॅकन्सी असणारे रेफरन्स असेल ते तुम्ही डिलीट करू शकणार आहे चेंज रेफरन्स नंबरसुद्धा सहाव्या क्रमांकाची टॅब असणार आहेत म्हणजेच या ठिकाणी तुम्ही रेफरन्स टॅब दिल्यानंतर रेफरन्स दिले, दिले समजा समजा मी जिल्ह्याचे रेफरन्स दिलेले आहेत परभणी हिंगोली नांदेड गोंदिया असे रेफरन्स दिले आणि शेवटचा गोंदिया जो रेफरन्स आहे तो मला समजा एक नंबरला घ्यावायचा असेल तर त्या रेफरन्समध्ये चेंज करता येणार आहे अशा पद्धतीने सहा नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला तो, तो चेंज करता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचा आहे सातवा रेफरन्स असणार आहे तो लॉक रेफरन्स असणार आहे की ज्यामध्ये ही महत्त्वाची आणि शेवटची स्टेप आहे एकदा लॉक झाले की कोणत्याही परिस्थितीत एडिट करता येणार नाही ना या ठिकाणी तुम्ही रजिस्टर मोबाईल नंबर या ठिकाणी लॉक केल्यावर रजिस्टर नंबरवरती ओ टी पी येणार आहे आणि हा ओ टी पी फिल केल्यानंतर सर्व तुमचे रेफरन्स लॉक होणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो ज्या पद्धतीनं कोण बनेगा करोडपतीमध्ये तुम्ही उत्तर लॉक करता त्यानंतर तुम्हाला काही करता येत नाही त्या पद्धतीनं या ठिकाणी एकदा लॉक केल्यानंतर तुम्हाला रेफरन्समध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही ना त्यामुळे ह्या टॅबला जाण्यापूर्वी काळजीपूर्वक नव्हे तर अत्यंत दक्षपणे रेफरन्स निवडून तुम्हाला त्या ठिकाणी रेफरन्स लॉक करावायचे आहेत आणि ही शेवटची स्टेप असणार आहे आणि रिपोर्ट टॅबमध्ये जिल्हानिहाय संस्था जाहिरात सर्च करून पाहता येणार आहेत आणि आपल्याला जी दुसरी टॅब होती मेन टॅब त्यामध्ये जिल्हानिहाय संस्था आणि जाहिरात सर्च करून काय करता येणार आहे तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहता येणार आहे त्याच पद्धतीनं दुसरा त्यामध्ये ऑप्शन असणार आहे दिलेले रेफरन्स क्रमवार दिसतील त्याची पी डी एफ मिळेल म्हणजे तुम्ही समजा एक पंचवीस तीस रेफरन्स दिलेल्या असतील तर त्या पंचवीस तीस रेफरन्सची तुम्हाला पी डी एफसुद्धा रिपोर्ट टॅबमध्ये दुसऱ्या ऑप्शनमध्ये रेफरन्स या टॅब अंतर्गत त्याची पी डी एफ मिळणार आहे अत्यंत महत्त्वाचा आहे पहा तुम्हाला पी डी एफसुद्धा या ठिकाणी मिळण्यात येणार आहे किंवा देण्यात येणार आहे लक्षात ठेवा रेफरन्स क्रम खूप महत्त्वाचा आहे पहिल्या रेफरन्सला निवड झाली तर पुढील रेफरन्स डिलेट किंवा आणि एकदा झालेली नियुक्ती बदलता येणार नाही लक्षात ठेवा त्यामुळं महत्त्वाचं आहे समजा तुम्हाला तुम्ही रेफरन्स दिलेला आहे जसं की सांगितलं सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड असा रेफरन्स दिलेला आहे आणि तुमचा दोन नंबरचा ऑप्शन होता रत्नागिरी आणि या ठिकाणी तुमची जे जा निवड झाली आणि तुम्हाला परत जर रायगडला पाहिजे असेल तर सिंधुदुर्ग आणि रायगडचा विचार होणार नाही कारण तुमचा ऑप्शन अगोदर रत्नागिरी असणार आहे त्यामुळे रेफरन्स क्रम खूप महत्त्वाचा आहे त्याचबरोबर तुमची निवड जर एकदा एखाद्या जिल्ह्यामध्ये झाली समजा रत्नागिरी असेल तर त्या रत्नागिरी जिल्ह्यात निवड झाली तर तुम्हाला त्यामध्ये बदल करता येणार नाही कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला त्या रेफरन्सवरती मिळालेल्या शाळेतच किंवा त्या संस्थेमध्येच तुम्हाला हजर व्हावं लागणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा कोणत्याही प्रकारे रेफरन्स नोंदवत असताना गाफिल राहू नका अतिशय काळजीपूर्वक दक्षपूर्वक तुम्ही जी पहिल्यांदा पी डी एफ फाईल डाउनलोड करणार आहात ही पी डी एफ फाईल डाउनलोड करून विचारपूर्वक अर्ज करायला किंवा रेफरन्स द्यायला विसरू नका आणि इतर संवर्गातील जनरलसाठी रेफरन्स देऊ शकणार आहेत हे महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे कॅटेगरीचे जे उमेदवार असणार आहेत हे खुल्या प्रवर्गातील ज्या काही जागा असतील जसं की आपण पाहिलं जिल्हा परिषदेच्या फक्त खुल्या प्रवर्गातील जागा रायगड जिल्हा परिषदेलाच आहेत आणि या रायगड जिल्हा परिषदेसाठी तुम्ही सर्व कॅटेगरीचे उमेदवार रेफरन्स देऊ शकता अशा पद्धतीनं महत्त्वपूर्ण अशी पवित्र पोर्टलमधील पुढील कार्यवाहीबाबत एक कार्यशाळा घेण्यात आलेली होती आणि त्यातून मिळालेली ही माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करताय लक्षात ठेवा मित्रांनो या माहितीमध्ये मित्रांनो थोडाफार बदल होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचवण्यासाठी नेहमीच आपण प्रयत्नशील राहत असतो यामधील माहिती थोडाफार तपवत होऊ शकते मात्र अतिशय काळजीपूर्वक आणि इतंभूत माहिती देण्याचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे जेणेकरून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या या उमेदवारांना काळजीपूर्वक आणि अचूक माहिती मिळण्यास मदत होईल लक्षात ठेवा मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करायला मात्र विसरू नका या सर्व माहितीची अधिकृत माहिती किंवा अधिकृत व्हिडिओसुद्धा पोर्टलवरती लवकरच आपल्याला उपलब्ध होणार आहे तोसुद्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून लवकरच पाहणार आहोत त्याचबरोबर पसंतीक्रम नोंदवण्याविषयक तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका या सर्व कमेंटचा विचार करून नक्कीच पुढील व्हिडिओ आपल्यासाठी उपयुक्त ठरेल अशी शिक्षक भरतीविषयी पाहायला मिळेल अधिक माहितीसाठी तुम्ही अद्यापही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद